पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी वागळेंची कारच फोडली, तसंच त्यांच्या गाडीवर शाई फेक देखील केलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. याचा विरोध भाजप कार्यकर्त्यांनी केला. निखिल वागळेंच्या कारवर तुफान हल्ला चढवला, नेमकं काय घडलं होतं पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुण्यात काल 9 फेब्रुवारीला राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीनं निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, पण हा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी पुण्यातील काही भाजप नेत्यांनी दिली होती. दरम्यान पुण्यात दुपारपासून निखिल वागळेंवर भाजपनं जोरदार आंदोलन सुरू केलं होतं, मात्र संध्याकाळी कार्यक्रमस्थळी निखिल वागळे यांची कार येताच भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी वागळेंच्या कारवर जोरदार हल्ला केला. एवढंच नव्हे तर शाई फेक देखील करण्यात आली. पुण्यात शास्त्री रोडवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले, त्यामुळे जेव्हा वागळेंची गाडी ही दांडेकर पूल चौकामध्ये आली तेव्हा अचानक निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की आम्ही कारवाईचे आदेश दिलेले आहेत, अशा प्रकारे कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही, महाराष्ट्र हा सांस्कृतिक आहे त्यामुळे इथं असे प्रकार घडता कामा नये, असं देखील अजित पवार म्हणाले.